जय महाराष्ट्र मराठी मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी माणसांच्या मराठी चॅनलवर। महाराष्ट्रामध्ये आणि देशभराचाही विचार जर केला तर इतरसुद्धा भागांमध्ये अनेक दिग्गजांचा लोकसभेला पराभव झाला आणि या दिग्गजांचा पराभव म्हणजे या पाठीमागं भाजपाची एक रणनीती आणि एक षड्यंत्र होतं। या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। हा मुद्दा मी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे। काय षड्यंत्र होतं भाजपाचं आणि कोणत्या रणनीती खातीर त्यांनी या दिग्गजांचा पराभव केलेला आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ माझ्यासोबत बघत राहा। महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर दोन जागेवरून म्हणजे अकोला आणि सोलापूर, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, त्यानंतर माणिकराव ठाकरे, समीर भुजबळ, राजू शेट्टी, सुप्रिया सुळे यांचा देखील बारामतीमधून पराभव करण्याचा प्रयत्न केला गेला। सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला गेला म्हणजे शरद पवार यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला गेला आणि पार्थ पवार यांचा देखील पराभव झालेला आहे। दुसरीकडे जर इतर भारतातील काही भागांचा विचार केला तर लोकसभेला राष्ट्रीय पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीमधून पराभव झालेला आहे। तर दुसरीकडे अखिलेश यादव यांच्या पत्नी त्यांच्या पक्षाकडून ज्या उभ्या होत्या डिंपल यादव यांचा देखील उत्तर प्रदेशमध्ये पराभव झालेला आहे। त्यानंतर ममता बॅनर्जी आणि मायावती यांच्या पक्षांना देखील त्या त्या राज्यांमध्ये अपेक्षित यश लोकसभेला मिळू शकलेलं नाही आहे। आता भाजपाने आपण महाराष्ट्राची या ठिकाणी चर्चा करू। महाराष्ट्रामध्ये काही लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या निवडणुका होत्या त्या भाजपाने जाणीवपूर्वक हाय प्रोफाईल किंवा अटीतटीच्या केल्या होत्या आणि त्याचं कारण असं होतं की संपूर्ण जनतेचं आणि त्या पक्षातील कार्यकर्त्यांचं त्या निवडणुकांकडे लक्ष वेधलं जावं आणि त्यानंतर मग त्यांचा पराभव झाला की आपोआपच पक्षाचंही खच्चीकरण होतं आणि कार्यकर्त्यांचं सुद्धा खच्चीकरण होतं आणि केवळ विरोधी पक्षासाठी किंवा विरोधी पक्षातील नेत्यांसाठीच हे षड्यंत्र आणि ही रणनीती भाजपाने आखलेली आहे असं म्हणता येणार नाही। कारण जेव्हा गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रामध्ये होते, मुख्यमंत्रीपदाचे दावेदार देखील होते, एक दिग्गज नेता होते महाराष्ट्रामध्ये भाजपाचे, त्यांच्यासमोर नितीन गडकरी यांना मोठं करण्याचा प्रयत्न भाजपामधून केला गेला। मुंडे आणि गडकरी असा वाद अनेक वेळा आपल्याला गोपीनाथ मुंडे यांच्या सभांमध्ये बघायला मिळाला। अनेक वेळा नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या सभेमध्ये कार्यकर्त्यांनी नारेबाजी केल्याचं देखील आपण इतिहासामध्ये बघितलेलं आहे। त्यानंतर एकनाथ खडसे यांचं वर्चस्व कशा पद्धतीनं कमी करण्यात आलं यावर माझ्या तोंडून भाष्य करण्याची गरज नाही। काही दिवसापूर्वी स्वतः एकनाथ खडसे यांचं भाषण आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे मी, ते सुद्धा तुम्ही आवर्जून बघा। म्हणजे एकनाथ खडसेची जी काही खदखद आहे ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहीत होईल। मुद्दा हा आहे या ठिकाणी की भाजपा विरोधी पक्षासाठी आणि विरोधी पक्षातील नेत्यांसाठी हे षड्यंत्र, ही रणनीती का आखत आहे किंवा आपल्याच पक्षामधील काही नेत्यांना त्यांचं वर्चस्व, त्यांचं वजन कमी करण्यासाठी या षड्यंत्राचा बळी का बनवत आहे। याचा जर तुम्ही थोडासा खोलवर जाऊन विचार केला तर ज्या काही दिग्गजांचा लोकसभेला पराभव झालेला आहे, मग राहुल गांधी असो किंवा मग डिंपल यादव असो किंवा प्रकाश आंबेडकर असो, अशोक चव्हाण असो किंवा सुशीलकुमार शिंदे असो, हे आपापल्या पक्षातील एक मोठे नेते आहे आणि एक मोठा समाज यांच्या पाठीशी उभा राहतो आणि एक षड्यंत्र करून एक हाय प्रोफाईल निवडणूक त्या ठिकाणी दाखवून यांचा पराभव करण्यामध्ये आला भाजपाकडून, याचा अर्थ तुमच्या सेनापतीचा, तुमचा सेनापतीच जर मैदानामध्ये नसेल तर मग मावळे आणि बाकीचे कार्यकर्ते काय लढतील, हा रणनीतीचा त्या पाठीमागे भाग होता। विरोधी पक्षाचंच नव्हे तर विरोधी पक्षातील नेत्यांचं सुद्धा अस्तित्व त्या ठिकाणी कायमचं संपवण्याचं षड्यंत्र या ठिकाणी भाजपाकडून रचलं गेलं असं आपण निश्चितपणे या ठिकाणी म्हणू शकतो। लोकशाहीला जर जिवंत ठेवायचं असेल तर सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष सुद्धा तेवढाच मजबूत आणि ताकदवान असणे गरजेचं असतं। गठबंधन आणि तडजोडीचं सरकार मुळीच नसायला पाहिजे, कारण त्यामुळे मग काही निर्णय घेण्यामध्ये निश्चितपणे अडथळे येतात। मात्र एखादा पक्ष जेव्हा बहुमताने सत्ता स्थापित करतो तेव्हा त्याच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष सुद्धा तेवढाच मजबूत असणं गरजेचं असतं। भाजपा हे कशा पद्धतीनं काम करत आहे, कोणती विकासाचे कामं करत आहे या मुद्द्यावर बोलण्याची आवश्यकता नाही, कारण जनतेला ते सर्व माहीत आहे। जनता आणि मतदार सुशिक्षित आहे, आजचा समजदार आहे, त्यामुळे भाजपा विकास करत नाहीये किंवा काही चांगले कामं करत नाहीये असं मी मुळीच म्हणणार नाही किंबहुना त्या विषयावर बोलणार सुद्धा नाही। मात्र विरोधी पक्षाचं आणि विरोधी पक्षांमधील नेत्यांचं अस्तित्व कायमस्वरूपी संपवण्यासाठी एक नियोजनबद्ध षड्यंत्र भाजपाकडून रचलं गेलं असं आपण या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो। कारण आपला सेनापतीच जर मैदानामध्ये लढण्यासाठी नसेल तर मग मावळे आणि कार्यकर्ते काय लढणार, आणि आजचे कार्यकर्ते तर सकाळी चहाला एकाकडे, दुपारी नाश्त्याला दुसऱ्याकडे, तर संध्याकाळी जेवणा
वळीला तिसऱ्याकडे असतात. काही अपवाद वगळलं तर आजही निष्ठावान काही कार्यकर्ते काही पक्षांमध्ये आहेत, मात्र बऱ्यापैकी कार्यकर्ते इकडच्या पक्षातून तिकडच्या पक्षात जात असतात. निष्ठावान लोक आज राहिलेले नाही आहे, आणि त्यामुळं जर सेनापतीच्या हातामध्ये ताकद नसेल, सेनापतीच्या हातामध्ये तलवार नसेल, सेनापती तुमचा मैदानामध्ये नसेल, तर कार्यकर्त्यांना एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे वळवणं सहज सोपं जातं. आणि त्यामुळं अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने एक रणनीती आखून, एक षडयंत्र आखून भाजपाने या दिग्गज नेत्यांचा लोकसभेला पराभव केला, आणि काही ठिकाणच्या निवडणुका अतिशय हाय प्रोफाईल जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. तुम्हाला काय वाटतं याबाबत तुमची प्रतिक्रिया, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. अद्यापपर्यंत जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बाजूला घंटीचं बटण दिसेल ते दाबायला देखील विसरू नका. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.